दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार, 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये। नवऱ्याचे दुसऱ्या महिलेशी असलेले प्रेमसंबंध, त्यातून तिला नवऱ्यासह त्याच्या प्रियसीकडून दिला जाणारा त्रास, माहेरहून पैसे आणण्यासाठी सासू सासऱ्यांकडून होणारा छळ, या सर्वांना कंटाळून विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नवनागापूरच्या चेतना कॉलनीत ही घटना घडली आहे. तेजल संग्राम भापकर, वयवर्षे 24 राहणार, चेतना कॉलनी नवनागापूर, असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यामध्ये नवरा, सासू सासरे आणि नवऱ्याची प्रेयसी अशा चौघांवर गुन्हा दाखल झालाय. याबाबत मृत तेजलचे वडील पाटीलबा मारुती थेटे, राहणार कोल्हार भगवतीपूर तालुका राहता, यांनी फिर्याद दाखल केली आहे. मी पल्लवी पाटीलबा थेटे, राहणार संगमने, माझी बहीण छोटी बहीण तेजल पाटीलबा थेटे हिचा 2021 संग्राम विठ्ठल भापकर याच्याशी विवाह झाला. 2021 विवाह झाला. त्यांनी 3 वर्ष बाहेरच्या एक्स्ट्रा अफेअरमुळे माझ्या बहिणीला खूप त्रास दिला. शारीरिक मानसिकदृष्ट्या खूप छळ केला तिचा. पैशांची मागणी केली होती आणि जोपर्यंत माझ्या वडिलांकडून ती पूर्ण झाली तोपर्यंत त्यांनी त्रास जास्ती नव्हता. ज्यावेळेस माझ्या वडिलांकडून ती डिमांड पूर्ण होत नव्हती, त्यांचं घरची परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी ती डिमांड पूर्ण करू शकले नाही. त्याच्यामुळे त्यांनी तिचा खूप छळ करण्यास सुरुवात केला. त्याचबरोबर ते सासू सासरे वगैरे त्यांनी तिचा खूप छळ केला. ती एक्स्ट्रा अफेअरवाली अंकिता तिनेही माझ्या बहिणीला घरी जाऊन खूप त्रास दिला, शिवेगाळ वगैरे केली. माझ्या तुझ्या नवऱ्यापासून दूर राहा असं सांगण्यात आलं तिच्याकडून. आणि त्यामुळे त्या त्रासामुळे माझ्या बहिणीचा त्यांनी घात केलेला आहे. आणि हे सगळं प्रकरण त्यांनी आत्महत्या दाखवली, पण तिने कुठली प्रकारची आत्महत्या केलेली नाही आहे. आणि आम्हाला फक्त न्याय पाहिजे. तिचा 1.5 वर्षाचा मुलगा आहे, त्यांनी तो कुठे ठेवला तोही आम्हाला माहीत नाही आहे. आम्हाला त्या लोकांवर विश्वास बिलकुल नाही आहे. त्या 1.5 वर्षाच्या मुलासोबत तेही काहीही करू शकतात. त्यामाला फक्त त्याचं हक्काचं आणि तिला न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि जर लवकरात लवकर न्याय मिळावा, आम्हाला पुढचं पाऊल उचलायला भाग पाडू नये लोकांनी. बस एवढीच अपेक्षा आहे त्यांच्याकडून, सरकारकडून आम्हाला बस एवढीच अपेक्षा आहे. माझ्या बहिणीचा परवा दिवशी मृत्यू झाला. तिच्या नवऱ्याने वारंवार तिला पैशाची मागणी करून व तिला हानमार करून तिचा घात केला. आता काय मागणी तुमची? आम्हाला फक्त न्याय मिळायला पाहिजे, तिला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे. आरोपी तर समजा अटक घेतो, दुसरी मागणी काय तुमची अजून? तिच्या सासू सासऱ्यांचा पण तेवढाच हात आहे त्याच्यात, त्यांना पण अटक झाली पाहिजे. मी विजया पाटीलबा थेटे, कोल्हार भगवतीपूर तालुका राहता. माझ्या मुलीचा विवाह संग्राम भापकर यांच्याशी झाला. त्यांनी तिचा बहुत सगळा छळ करून त्याचा अफेअर होतं बाहेरच्या मुलीशी, आणि त्याच्यात तिने माझ्या मुलीचा घात केला. आणि मला माझ्या मुलीचा न्याय पाहिजे. माझी मुलगी तेजल पाटीलबा थेटे हिचा विवाह मी नवनागापूरमधील संग्राम विठ्ठल भापकर याच्याशी करून दिला. त्यानंतर त्या संग्रामचे बाहेर एका दुसऱ्या मुलीशी संबंध असल्यामुळे त्याने तिचा खूप छेड केला आणि छेड करून तिला तिचा घातपात केला. सासरच्या त्रासाला कंटाळून तेजलनं बुधवारी 11 सप्टेंबरला सायंकाळी राहता घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. यावेळी सुरुवातीला MIDC पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र गुरुवारी 12 सप्टेंबरला रात्री मृत तेजलचे वडील पाटीलबा मारुती थेटे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नवरा संग्राम भापकर, सासू संगीता भापकर, सासरा पोपट भापकर आणि नवऱ्याची प्रेयसी अशा चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर? हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप,
डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर